दिवाळी सणानिमित्त थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीने घेण्यात आलेल्या रांगोळी आणि किल्ला बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी दिली. दिवाळी सणानिमित्त थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीनं रांगोळी आणि किल्ले बांधणी स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये जवळपास 800 अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 18 नोव्हेंबर रोजी गुरुवारी सायंकाळी 6 वाजता थोरला मंगळवेढा तालीम इथं होणार असून या स्पर्धेतील विजेत्यांना मोठी बक्षिसं देण्यात येणार आहेत. तसंच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी दिली. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आयोजित केलेल्या घरगुती रांगोळी स्पर्धा व किल्ले बांधणी स्पर्धेसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे. रांगोळी स्पर्धेमध्ये 750 पेक्षा जास्त लोकांनी महिलांनी भाग घेतलेला आहे आणि किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये 100 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेऊन ती स्पर्धा यशस्वी केलेली आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं होतं की या स्पर्धेमध्ये आपण आपल्या घरीच दिवाळीच्या काळामध्ये ही स्पर्धा करायची होती, म्हणजे घरी रांगोळी काढायची होती आणि घरीच किल्ला बनवायचा होता. त्यामुळे लोकांना भरपूर वेळ मिळाला आणि लोकांनी त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याच अनुषंगाने त्याचा बक्षीस समारंभ येणाऱ्या 18 तारखेला सायंकाळी 6 वाजता थोरला मंगळवेढा तालीम इथं होणार आहे. महापौर यन्नमताई आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित